नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स मधील आज एक महत्त्वाच्या टप्प्यावर आज आपण येऊन ठेपलेलं आहे ते म्हणजे महाराष्ट्र सीईटी सेल एमबीबीएस बीडीएसचा पहिला राऊंडचा रिझल्ट लागलाय आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन ऑल इंडियाच्या डीम्डमध्ये किंबहुना गव्हर्नमेंट एमबीबीएस बीडीएसमध्ये लागलेलं आहे आणि त्यांनी रिपोर्टिंगसुद्धा कालच्या तारखेपर्यंत करून झालेलं आहे. परंतु काही विद्यार्थ्यांना एम्स लागलेलं आहे, ऑल इंडिया 15% गव्हर्नमेंटचे एमबीबीएस लागलेलं आहे, त्याचबरोबर बीडीएससुद्धा लागलेलं आहे, किंबहुना एम्सचं कॉलेज मिळालेलं आहे, ते त्यांनी जॉईन केलेलं आहे. परंतु आता महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगमधील सुद्धा राऊंडमध्ये माझा सिलेक्शन झालं आहे आणि मला महाराष्ट्रातलं कॉलेज घ्यायचं आहे, असा प्रश्न बऱ्याच जणांना उपस्थित झाला होता. त्यामुळे एक MCCने नोटिफिकेशन जे दिलेलं आहे आपल्याला आज 5 ऑगस्ट 2023 त्या नोटिफिकेशनबद्दल आज मी बोलणार आहे. अर्जंट अटेन्शन फॉर कॅन्डिडेट्स, द MCC म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी ऑफ DGSS इज रिसेप्ट ऑफ मेनी रिक्वेस्ट फ्रॉम कॅन्डिडेट्स इन्स्टिट्यूट्स फॉर रजिस्ट्रेशन फ्रॉम सीट अलॉटेड इन राऊंड 1 ऑफ UG काउन्सिलिंग 2023 कंडक्टेड बाय MCC since some states have declared their round 1 result of state counseling yesterday. Hence, resignation for round 1 seat being provided from 2 PM to 5 August 2023 up to 3 PM to 7 August 2023. एक याचा अर्थ असा की अर्जंट नोटिफिकेशन आपल्याला MCCने दिलेलं आहे ते म्हणजे बऱ्याच जणांच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी गेलेल्या आहेत की ऑल इंडिया काउन्सिलिंगमधून माझा नंबर लागलेला आहे आणि मी कॉलेज जॉईन केलेलं आहे, मग ते एम्स असेल, जिपमर असेल किंवा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील 15% ऑल इंडिया कोट्यामधील 15% MBBS किंवा BDSचं कॉलेज मी जॉईन किंवा रिपोर्टिंग केलेलं आहे. परंतु आता मात्र कालच्या तारखेला म्हणजे 4 ऑगस्टला जो रिझल्ट महाराष्ट्र सीईटी सेलचा लागलेला आहे तशाच पद्धतीनं भारत देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणचा रिझल्ट लागलेला आहे पहिल्या राऊंडचा. त्या रिझल्टमध्ये माझं सिलेक्शन झालंय, मला स्टेटमधलं घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना तशा प्रकारची सुविधा MCCने म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या कमिटीने आपल्याला एक सुविधा दिलेली आहे, ती म्हणजे जे ऑल इंडियामधील घेतलेलं कॉलेज आहे ते कॉलेज सोडण्यासाठी, त्याला आपण कॉलेज सोडणे किंवा रेझिग्नेशन म्हणतो किंवा राजीनामा पत्र म्हणतो, हे राजीनामा देण्याची सुरुवात ही आज म्हणजे 5 ऑगस्ट 2023 5 वाजल्यापासून ते 7 ऑगस्ट 2023 3 वाजेपर्यंत आपल्याला मुदत आहे. आलं लक्षात? 7 ऑगस्ट 2023 3 वाजेपर्यंत आपल्या सर्वांना ऑल इंडिया कोट्यामधून मिळालेलं कॉलेज आहे, कोणतं पण कॉलेज असेल, तुम्हाला एम्स, जिपमर, AMU, BHU, AFMC, त्याचबरोबर ऑल इंडिया 15% MBBS, BDS आणि त्याचबरोबर डीम्ड 100% या सर्व कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन घेतलेलं आहे, रिपोर्टिंग केलेलं आहे आणि आपला विचार बदलला आहे कदाचित की आपल्याला नको आहे ते सोडायचं आहे, तर रेझिग्नेशन देण्याची तारीख आजपासून चालू झाली, आज 5 वाजल्यापासून संध्याकाळी 7 तारखेच्या 3 वाजेपर्यंत. एवढंच नोटिफिकेशन देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो होतो. मित्रांनो, हे सगळ्या गोष्टी बघायला गेलं ना तुम्हाला कन्फ्युजनमध्ये जाऊ शकतं. जेवढं शक्य तेवढं सांगण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे पण तरीसुद्धा बऱ्याच वेळा ह्या कन्सेप्टच लक्षात येत नाही. MBBS BDSच्या ऑल इंडियामध्ये ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना आत्ता जर समजा स्टेट काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला जर लिस्टमध्ये नाव लागलेलं असेल आणि ज्यांना ती सोडायचं आहे ना आता हे घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना राजीनामा पत्र ते वरचं सोडण्यासाठीचं राजीनामा पत्रासाठीची वेळ ही 7 ऑगस्टपर्यंत 3 वाजेपर्यंत MCCने आपल्याला दिलेली आहे, त्याच्यानंतर आपल्याला सोडता येणार नाही. मग हे सगळं सोडल्यानंतर समजा डीममधलं कॉलेज आहे, आपण घेतलेलं आहे आणि आपण 7 तारखेच्या आज राजीनामा दिला, तर पुढच्या प्रोसेसमध्ये आपण एलिजिबल आहे का? हो, आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी खूप छोट्या छोट्या आहेत, प्रत्येक विद्यार्थी वाईज कन्सेप्ट वेगवेगळे आहेत, वेगवेगळे प्रोसेसेस आहेत, त्याचे राऊंड्स आहेत, त्याचे नियम वेगळे वेगळे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे मार्क्स वेगळेवेगळे आहेत, त्यांच्या कॅटेगरी आहेत, त्याचबरोबर त्यांना वेगवेगळे काही गोष्टी घ्यायच्या आहेत, ह्या सर्व गोष्टींचा
सरासरी आपण जर विचार करायला गेलो तर हा जो कन्सेप्ट आहे तो आपल्याला क्लिष्ट वाटून राहतो. परंतु हे नोटिफिकेशन सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो होतो. हे राजीनामा पत्र संदर्भात MCCच्या ऑल इंडियामधल्या गव्हर्नमेंट MBBS BDSच्या 15% एम्स जिपमरच्या सर्व कॉलेजेसमध्ये घेतलेलं ऍडमिशन कॅन्सल करण्याची मुदत 7 ऑगस्ट 2023 2:03 PM आहे. एवढंच सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो होतो. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढंच नव्हे तर तुम्हाला काही असिस्टन्स पाहिजे असेल, मार्क्स कमी असतील आणि तुम्हाला इतर राज्यातल्या प्रोसेस करायचे, मार्क्स कमी आहेत आणि आपल्याला मॅनेजमेंटमधलं ॲडमिशन करायचे, खूपच मार्क्स कमी आहेत इलिजिबल आहे फक्त आणि BAMS MBBS BDS BHMS करायचे, असे सुद्धा असिस्टन्स किंवा काही तुम्हाला हेल्प आहे ते आम्ही या माध्यमातून देणार आहोत. त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता. एवढंच या निमित्ताने जय हिंद.